नमस्कार मी दिव्या हुरकट महाराष्ट्र कॉलिंग कॉलिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत सुखी विवाह हो या विषयावर आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ज्योतिष आणि वास्तुतज्ञ श्री वासुदेव सत्रेसर सर, सर कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे नमस्कार सुरुवात करायची आहे मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात वयाच्या सोळाव्या वर्षी आळंदी येथे वेदमूर्ती अभयशास्त्री पाठक यांच्या गुरुकुलात यजुर्वेद या व वास्तुशास्त्र अध्ययनाला सरांनी सुरुवात केली सोबतच बालपणापासून त्यांना त्यांचे आजोबा आणि वडिलांचे वेळोवेळी ज्योतिषविद्येचे मार्गदर्शन मिळत गेले वयाच्या एकविसाव्या वर्षी वडिलांकडून वडिलांकडून ज्योतिष आणि श्री वेदमूर्ती पाठक गुरुजींकडून यजुर्वेद आणि वास्तुशास्त्राचे शिक्षण सरांनी पूर्ण केले आणि गेली बारा 15 ते पंधरा वर्षे पुणे येथे ते ज्योतिष आणि वास्तुशास्त्राचे यथायोग्य प्रामाणिक अविरत असे मार्गदर्शन करत आहेत चला तर मग आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात मात्र त्याआधी तुम्हालाही सरांना काही प्रश्न विचारायचे असतील काही शंका तुमच्या मनात असतील तर नक्कीच आमच्या स्टुडिओ क्रमांकावर संपर्क करा आमचा स्टुडिओ क्रमांक आहे शून्य दोन दोन सहा सहा आठ चार तीन 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 चला तर मग चर्चेला सुरुवात करूया सर पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत नमस्कार आणि आपण सुरुवातीला सर मला हे जाणून घ्यायचं आहे की आजचा विषय आहे सुखी विवाह तर वैवाहिक सौख्यात नेमकं गुणमिलन किंवा जन्मपत्रिका नाडी परीक्षण यांचा किती वाटा आहे मुळात मी आधी पण सांगितलं आहे परत सांगेन की गुण मिलनच एवढं महत्त्वाचं नाही नाडीचा जो संबंध आहे तो आरोग्याशी आहे तर दोघांची नाडी जर एक असेल तर दोघांचाही रक्तगट जो आहे तो तपासून घ्यावा आणि डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा आणि दुसरं तुम्ही म्हणालात की गुणमिलन तर गुणमिलन फारसं महत्त्वाचं नाही त्यामध्ये जसं तुम्ही म्हणता की ग्रहमैत्री किंवा हे ते हे सगळं बघण्यापेक्षा दोघांचीही पत्रिका महत्त्वाचं म्हणजे जन्मपत्रिका लग्नपत्रिका आणि सोबतच त्यांची जी भावचलित पत्रिका आहे ती दोघांचीही अभ्यासायची ती किती मॅच होते त्यातनं दोघांचीही बौद्धिक मानसिक शारीरिक वैचारिक ही, ही सगळी पातळी जी आहे ती लक्षात येते आणि त्यानुसार आपण विवाहाला होकार किंवा नकार देतो अनेकदा अगदी अत्यल्प असे गुण जुळत असतानासुद्धा मी पत्रिकेला होकार दिला आहे त्यांच्या गुणमेलनाला आणि अने अनेकदा अगदी छत्तीसपैकी पंचवीस ते अठ्ठावीस तीस गुण जुळत आहेत पण नकार दिला आहे तर त्यामुळे नुसतंच गुणमिलन महत्त्वाचं नाही तर सोबतच दोघांचीही पत्रिका आणि त्यानंतरच सोबत भावचलित पत्रिका या दोन्ही पत्रिका दोघांच्याही अतिशय व्यवस्थित आणि क शास्त्रशुद्ध अशा तपासून तज्ञ ज्योतिषांकडून आणि त्यामध्ये काही अडचणी असतील तर त्याला अनेक उपाय आहेत ते उपाय उपाय करून त्या अडचणींचं निरसन करावं आणि आपला जे विवाह जो आहे तो सुखी विवाह करून घ्यावा अगदी सर कार्यक्रमात आपल्याला एक फोन येतोय तो, ये, तो आपण घेऊया राजाराम पाटील आहेत इस्लामपूर वरून तुमचा प्रश्न विचारा सर आठ बारा चौऱ्याण्णव आठ बारा चौऱ्या चौऱ्याण्णव आणि जन्मवेळ हा जन्मवेळ जन्मवेळ अकरा पंधरा रात्री अकरा पंधरा आणि जन्म ठिकाण जन्मठिकाण इस्लामपूर इस्लामपूर काय प्रश्न आहे तुमचा नोकरी संबंधित आणि नोकरी चांगली आणि लग्नाच बघायचं नोकरी संबंधित आणि लग्नाचा विषय ठीक आहे नक्कीच उत्तर देतील दि, सर सर काय सांगता येईल वयाच्या अठ्ठावीस नंतर विवाह योग आहे पत्रिकेमध्ये मंगळाची पत्रिका आहे तर त्यामुळे मी म्हणेन की मंगळ दोष शांती आणि सोबतच पत्रिकेमध्ये स्त्री दोष सुद्धा आहे तर स्त्री दोषासाठी मी हे म्हणेन की तीन पौर्णिमा एका सवाष्णीला जेव्याला बोलवायचं परगोत्रातली म्हणजे इतर गोत्रातली आणि दर पौर्णिमेला वेगळी सवाष्ण असायला हवी आणि तिला यथायोग्य तिचा सन्मान करून तिला साडी गजरा बांगड्या हे देऊन काहीतरी गोड करावं खायला आणि तिला दक्षिणा द्यावी असं तीन पौर्णिमा करावं आणि त्यानंतर नवचंडी याग हा विधी करून घ्यावा आणि वयाच्या अठ्ठावीसनंतर विवाह योग आहेत उजव्या हाताच्या अनामिकेमध्ये म्हणजे रिंग फिंगरमध्ये एक तीन साडेतीन कॅरेटचा सा पुष्कराज जो आहे तो सोन्यात धारण करावा आणि नोकरीपेक्षा मी म्हणेल की यांनी कलेशी संबंधित उद्योग जर केला तर तो अतिशय उत्तम त्यामध्ये म्हणजे अनेक गोष्टी आल्या जसं की वस्त्र आहे सौंदर्य प्रसाधनं आहेत बुटीक आहे किंवा खाण्यापिण्यासंदर्भात सुद्धा पाककलाच म्हणता येईल आपल्याला तर असं कुठल्याही कलेशी संबंधित जर का यांनी उद्योग केला तर तो यांच्यासाठी उत्तम असेल किंवा नोकरीमध्ये यांना फारसं यश मिळणार नाही पण त्याआधी मी तेच सांगेन की स्त्री दोषाचं निरसन करून घ्यावं आणि लग्नाच्यासाठी जेव्हा मुली पाहायला सुरुवात करतील तर तेव्हा मंगळ दोष शांती तेव्हा करून घ्यावी आताच करण्यात काही अर्थ नाही अगदी सर सर तुम्ही नेहमीच अशी पत्रिका बघून उपाय सांगत असतात तर हे उपाय नेमके यांचे परिणाम आपल्याला बघायला किंवा व्हायला किती वेळ साधारण लागतो तर कसं असतं की पत्रिकेमध्ये तो दोष कितपत आहे त्या दोषाचा स्पर्श आहे का आणि परत यात ओघाने मी महत्वाचं सांगेन की कोणताही उपाय जो आहे तो खरोखर करणं गरजेचं आहे का की म्हणजे त्या तेवढ्या तीव्रतेचा करणं गरजेचं आहे का कारण गरज नसताना हे दोषाचे उपाय जे आहेत ते करणं चुकीचं आहे एखाद्या पत्रिकेमध्ये काय होतं अनेकांना खूप लोकांचे फोन येतात की हुँ. आम्हाला ते तुम्ही सांगितलेलं सुदर्शन याग करायचं आहे आणि नवचंडी सांगितली ती पण करायची आहे आणि मूळ नक्षत्र शांती पण करायची आहे आणि व्याघात योगाची पण शांती करायची आहे आम्ही एका ठिकाणी गेलो होतो तिथे सांगण्यात आलं की आमच्या पत्रिकेमध्ये स्त्री दोष आहे आणि पितृदोषाचा स्पर्श पण आहे आणि मूळ नक्षत्र पण आहे आणि व्याघात योग पण आहे मुळात पत्रिका बघितल्याशिवाय मी कुणालाही सजेस्ट करत नाही की तुम्ही सुदर्शन याग करा किंवा नवचंडी याग करा आणि आता हे जे आहे व्याघात योग किंवा मूळ नक्षत्र हे तर जननयोग आहेत जनन दोष आहेत ते तर लहानपणीच केले जातात अनेकांचे पण हे जे दोष आहेत तर हे दोष असतील तरच त्या दोषांचे उपाय करावे त्याचं निरसन करावं आणि तज्ज्ञ गुरुजींकडनं ते जे विधी आहेत ते करून घ्यावे किंवा इतरही जे आम्ही आम्ही घरगुती पण उपाय सांगतो ते सुद्धा अगदी त्याला काहीतरी शास्त्राधार असावा असे ते उपाय हवेत नाही तर असं नको की सात पिवळी लिंबाण आणि त्याला असं टाचण्या टोच आणि हे अशी अंधश्रद्धा नको तर असे शास्त्राधार असलेले उपाय असावेत आणि ते उपाय खरोखर तन्मयतेने म्हटलं श्राद्धा आपलं शास्त्रामध्ये की श्रद्धावान लभते फलम श्रद्धेने तन्मयतेने केलं तर किमान चाळीस ते साठ दिवसामध्ये त्या उपायांचे जे चांगले शुभ संकेत जे आहेत ते दिसायला सुरुवात होतो म्हणजे सुरुवात होते असं नाही की शब्द पकडून चालणार नाही की आम्ही चाळीस दिवस झाले आणि आता आमच्या एक्केचाळीसाव्या दिवशी मुलीचं लग्न ठरलंच पाहिजे आणि पंचेचाळीसाव्या दिवशी साखरपुडा झालाच पाहिजे पण अनेकदा असं होतं की एखाद्या मुलीला स्थळच येत नाही पण चाळीस पन चाळीस पन्नास दिवस झाले की सुरू होतं म्हणजे विचारणा सुरू होते हळूहळू हळूहळू इन्क्वायरी सुरू होते आणि नंतर मग त्याचा स्वरूपात तर आपल्या उपायाच्या सिद्धतेमध्ये होतं तसंच दुसरं जे आहे की एखादा आपण उपाय केला किंवा एखादं रत्न मी सांगतो ते रत्न घातलं त्याचं पण तसंच आहे रत्न पण हा एक उपायच आहे रत्न म्हणून म्हणजे काही अलंकार नाही हे एक प्रकारचं यंत्र आहे तुम्ही हातामध्ये धारण करता तर हे घातलं आणि घातल्या घातल्या एखाद्याला लॉटरी लागली तर त्यामुळे काही असं काही नाही की रत्न घातलं म्हणून लॉटरी लागली किंवा रत्न घातलं आणि आठ दिवसानंतर एखाद्याचं दोन पाच हजाराचं नुकसान झालं तर त्यातही असं नाही की रत्न घातलं म्हणून ते नुकसान झालं किमान चाळीस ते पन्नास दिवस जाऊ द्यायला लागतात त्यानंतर त्याचे रिझल्ट होते बरोबर तर त्यामुळे तज्ज्ञ ज्योतिषांकडनं सल्ला घेऊन योग्य ते शास्त्राधार असलेले उपाय करावेत त्याचं फळ नक्कीच मिळतं हे मी स्वतः अनुभव सिद्ध आहे अगदी सर कार्यक्रमात अजून एक फोन येतोय आपल्याला गीतिका विखुले आहेत पुण्यावरून किती का तुमचा प्रश्न विचारा तारीख चौदा चार सत्यान आहे चौदा चार वेळ जन्मवेळ चार वाजून पन्नास मिनिट आणि जन्म ठिकाण पुणे संध्याकाळी चार, चार पन्नास।, पन्नास चार पन्नास पुणे प्रश्न काय तुमचा लग्नासाठी विचारायचं होतं आणि लग्नात अडथळे येतात बरोबर म्हणजे लग्न ठरण्यासाठी नक्कीच काय सांगता येईल <laughs> आता जसं बोललो ना की स्त्री दोष किंवा पितृदोष तरीच्या गीतिकाच्या पत्रिकेमध्ये पितृदोष आहे त्यामुळे स्ट्रॉंगली मी म्हणेल की राहत्या घरी सुदर्शन याग हा विधी जर करून घेतला तर तो उत्तम असेल आणि सोबतच डोळे तपासून घ्यावे हिला नक्कीच चष्मा असावा आणि सोबतच मंगळ मंगळाची देखील ही पत्रिका आहे तर सुदर्शन यागासोबतच मंगळाचीसुद्धा शांती करून घ्यावी म्हणजे एका वेळेत आणि एका खर्चात काम होईल आणि उजव्या हाताच्या तर्जनीमध्ये म्हणजेच इंडेक्स फिंगरमध्ये तीन साडेतीन कॅरेटचा सा पुष्कराज जो आहे तो सोन्यात धारण करावा आणि साधारणतः नोव्हेंबर दोन हजार बावीसपर्यंत विवाहाचे योग आहे नात्यातनं किंवा परिचयातनं जर का स्थळ आलं तर त्याला प्रायोरिटी द्यायची त्याला प्राधान्य द्यायचं आणि अतिशय चांगल्या ठिकाणी याचा विवाह जुळेल आई आईवडिलांना विशेष विनंती आहे सत्त्याण्णवचा जन्म आहे म्हणजे आत्ता साधारण पंचवीस आणि पंचवीस पूर्ण होईल येईल आत्ता एप्रिलमध्ये तर वयाच्या नंतरच हिचा विवाह केला तर ते उत्तम असेल कारण सप्तमात देखील शनी आहे उगीच नातेवाईकांच्या किंवा समाजाच्या मॉरल प्रेशरला बळी ठरून घाई करण्यात अर्थ नाही जोपर्यंत इची मनोदैवता मनस्विता पूर्णपणे होकार देत नाही एखाद्या पर्टिक्युलर स्थळाबद्दल तोपर्यंत इच्छावर आपले निर्णय लादायला नको अशी माझी इच्छा आई वडिलांना एक विनंती पण आहे आणि सल्ला पण आहे उशिरा झाला तरी चालेल सव्वीसनंतर पण अतिशय चांगल्या ठिकाणी इचा विवाह जुळेल अगदी सर खरं तर खूप छान असं मार्गदर्शन सर आपल्याला करतायत तुम्हाला सरांचं मार्गदर्शन घ्यायचं असेल तर सध्या स्क्रीनवरती जे नंबर्स तुम्हाला दिसत आहेत ते आवर्जून नोट करून घ्या सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सरांनी प्रत्यक्ष मार्गदर्शनाला सध्या स्थगिती दिली आहे आणि सर ऑनलाईन मार्गदर्शन करताय तर स्क्रीनवरती जे नंबर आहेत ते आवर्जून नोट करून घ्या आणि नक्कीच सरांना संपर्क करा सर पुढचा प्रश्न म्हणजे भारतीय संस्कृतीत असं आहे की लग्न म्हणजे फक्त दोन लोकांचं नाही तर कुटुंबाचं मिलन असतं तर जेव्हा आपण कुटुंबाचं मिलन म्हणतो तर नाती टिकवायला किंवा घराचं वातावरण प्रॉपर ठेवायला नेमकं काय करायला हवं नवऱ्यानी किंवा बायकोनी दोघांनी सगळ्यात आधी तर मी म्हणेल की दोघांनी परस्पर दोघांमध्ये जर का काही वाद होत असतील तर अतिशय उदार मताने दोघांनी हे समजून घ्यायला हवं की आपल्या पत्रिकेमध्ये काहीतरी दोष आहेत त्यामुळे तज्ज्ञ ज्योतिषांकडे जावं खरोखर कोणी जर का प्रगल्भ बुद्धीचे असतील ते जण तर त्यांनी समजून घ्या की वारंवार आपले वाद होत आहेत लग्न झाल्यापासून कधीतरी एखादा दुसरा दिवसच चांगला जातो किंवा कोणी ना कोणी दोघांपैकी एक जण आजारी राहत आहे किंवा आर्थिक परिस्थिती पैसा येतो आहे भरपूर पण टिकत नाही हीच सगळी कारणं असतात परस्परांमध्ये मतभेद निर्माण होण्यासाठी बरोबर तर तसंच आहे की त्यावेळेस समजून घ्यावं की आपल्या दोघांच्याही पत्रिकेमध्ये किंवा दोघांपैकी एकाच्या पत्रिकेमध्ये काहीतरी दोष असावा hmm. किंवा पत्रिकेमध्ये काहीतरी उणीवा असाव्यात किंवा दोघांपैकी एकाच्या पत्रिकेमध्ये वैवाहिक सुखाचा अभाव आहे त्यामुळे माझ्या पत्रिकेत आहे त्यामुळे तुला पण मिळत नाही sure. किंवा तुझ्या पत्रिकेत वैवाहिक सुखाचा अभाव आहे म्हणून तुझ्यामुळे मलाही मिळत नाही त्यासाठी काय आपल्याला उपाययोजना करता येईल हे तज्ज्ञ ज्योतिषांकडे जावं आणि त्यांनी दिलेला जो म्हणजे मार्गदर्शन आहे आणि त्यांनी सांगितलेले जे उपाय आहेत ते उपाय तज्ज्ञ मंडळींकडनं ती करून घ्यावेत आणि अतिशय तन्मयतेने करावेत आपोआपच तुमची नाती जी आहेत ना ती म्हणजे जपावं लागत नाही म्हणजे आपोआपच ती ओघाने जपल्या जातात त्यामुळे फक्त माझं दोघांनाही ही विनंती आहे ज्या ज्या घरामध्ये असे जे काही म्हणजे बॅलन्स नाही आहेत दोघांचेही संबंध सगळ्याच बाबतीत तर त्यांनी आपली पत्रिका जी आहे ती उदारमताने तज्ज्ञ ज्योतिषांना दाखवावी आणि सांगितलेले जे उपाय आहेत ते तन्मयतेने करून घ्यावेत नक्कीच सर त्यासाठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता त्यासाठी सरांचे संपर्क क्रमांक स्क्रीनवरती फ्लॅश होत आहे ते तुम्ही आवर्जून नोट करून घ्या आणि नक्कीच सरांना संपर्क करा कार्यक्रमात वेळ होते एक छोट्याशा ब्रेकची पण तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत श्री वासुदेव सत्रे आपल्याला मार्गदर्शन करतायत सुखी विवाह हो या विषयावर आणि पुढे आपल्याला जायचं आहे चर्चेकडे वळायचं आहे मात्र त्याआधी कार्यक्रमात एक फोन आलाय तो आपण घेऊयात कल्पेश परदेशी आहेत नाशिकवरून कल्पेश तुमचा प्रश्न विचारा सर मी सध्या बिझनेस करतोय प्रॉपर्टीचा आणि त्याच्यामध्ये पाहिजेच यश नाही आणि पैशाचा फ्लो असे कंटिन्यू येत नाही अडचण येत पैशाला अच्छा काय सांगाल सर सा? चालेल सगळ्यात आधी मी इथं म्हणालना की स्वभावामध्ये जो एक आतापणा जो आहे की स्थिरता नाही तो यांनी बदलावा आधी म्हणजे काय म्हणतात त्याला प्रारंभी शूर कुठलाही उद्योग करायचा झाला तर सुरुवातीला अगदी अशा पद्धतीत करतील की इतरांना वाटेल की हा माणूस आता यात बिलकुल पूर्णपणे हाच हा एकमेव यशस्वी होईल म्हणून थोड़े विशेश तर त्यामुळे थोडंसं स्थिरता आणावी स्वभावामध्ये आणि आपल्या निर्णयांमध्ये विशेष करून मित्रांपासून दूर राहावं मित्रांसोबत राहतील तर यांचा नेहमीच यांना धोका मिळेल आणि उजव्या हाताच्या करंगळीमध्ये एक साधारण चार कॅरेटचा सा पाचू हा चांदीत धारण करावा यांनी आणि आर टी ओ जी कामं करता येत ते ती कामं न केलेली बरी आणि रिअल इस्टेट संदर्भात यांना बऱ्यापैकी यश मिळेल पत्रिकेमध्ये असा कुठलाही दोष नाही स्त्री दोष अथवा पितृदोष वगैरे त्यामुळे कोणी कुठलं काही पूजा किंवा काही सांगितली तर ती करण्याची गरज नाही फक्त दैनंदिन होईल तेवढी गणपतीची यांनी उपासना करावी गणपतीला आपलं जर मंगळवारी जाऊन दुर्वा नारळ नारळाला काजळाचे अकरा ठिपके लावला लावावे आणि ते नारळ आणि दुर्वा काहीतरी प्रसाद गणपतीला आवडणारा असा अर्पण करावा आणि करंगळीमध्ये एक चार साडेचार कॅरेटचा पाचू चांदीत धारण करावा उशिरात उशिरा यांना जुलै एंड पासून व्यवसायामध्ये यश मिळायला सुरुवात होईल आणि नक्कीच हे रिअल इस्टेटमध्ये बऱ्यापैकी यश संपादन करतील अगदी सर अजून एक फोन आलेला आहे कार्यक्रमात नंदा आहेत पुण्यावरून प्रश्न विचारा मॅम तुमचा हो जन्मतारीख सांग नाहीये त्याच्यासाठी विचारायचं होतं कोणाचं लग्न जमत नाहीये मुलगा माझा तीन नंबरचा जन्मतारीख सांगा हा मुलाच हे जन्मतारीख पण वीस वीस नऊ सत्याऐंशी एकवीस नऊ जन्मवेळ सत्याऐंशी जन्म वेळ सकाळी सव्वा सहा वेळ सकाळी सव्वा सहा आणि जन्म ठिकाण घाटकोपर घाटकोपर ठीक आहे मुलाचं लग्न जमत नाहीये सर बरं मघानक्षत्राची आणि विष्टीकरणाची शांती करून घ्यावी आणि पत्रिका जी आहे ती मंगळ दोषाची आहे आणि पत्रिकेमध्ये स्त्री सुद्धा आहे त्यामुळे राहत्या घरी नवचंडीयाग हा विधी करून घ्यायचा आणि मंगळ दोष शांतीसुद्धा करून घ्यावी एकत्र करता येते ती पत्रिकेमध्ये बऱ्यापैकी स्त्री दोष आहे तर नवचंडी नवचंडीयाग करणं हे गरजेचं आहे आणि साधारणतः नोव्हेंबर दोन हजार बावीस नंतर पत्रिकेमध्ये विवाहाचे योग आहेत तरी पण यांना माझा सल्ला असेल प्रामाणिक पुण्यातच राहायला आहेत हे तर एक यांनी फोन म्हणजे टेलिफोनिक जर अपॉइंटमेंट घेतली तर यांना सविस्तर सगळं सांगता येईल कारण सगळ्यांच्या खाजगी गोष्टी जाहीरपणे वाहिनीवर सांगणे योग्य नाही okay. त्यामुळे यांनी वैयक्तिक जर का टेलिफोनिक अपॉइंटमेंट घेतली तर यांना सविस्तर मार्गदर्शन करता येईल अगदी तर जसं आता सरांनी सांगितलं सरांचं मार्गदर्शन घेण्यासाठी तुम्ही सध्या स्क्रीनवरती जे नंबर बघतायत ते तुम्ही आवर्जून नोट करून घ्या आणि नक्कीच सरांना संपर्क करा कारण प्रत्येक गोष्ट ती वाहिनीवर अशी थेट सांगता येणं शक्य नाही आहे तर नक्कीच सरांना संपर्क करा आणि सरांचं मार्गदर्शन घ्या सर पुढचा प्रश्न म्हणजे की लग्नात आपण मुहूर्तावर खूप जास्त विश्वास ठेवतो तर नेमका मुहूर्ताचं किती महत्त्व असतं वैवाहिक सौख्यासाठी किंवा सुखी जीवनासाठी महाराष्ट्र कॉलिंगचं दररोज अडीच वाजताचं मुहूर्त आहे यावरनं तुमच्या लक्षातच आलं असेल की मुहूर्ताचं महत्त्व किती बरोबर अगदी अडीच वाजले दोन पंचवीस झालेत की आपले सगळे प्रेक्षक टी व्ही लावून बसतात आपलं चॅनल लावून बसतात की आता महाराष्ट्र कॉलिंग सुरू होईल आणि काहीतरी ज्ञानबोधात्मक कार्यक्रम आम्हाला पाहायला मिळेल तर तसंच आहे की वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा मुहूर्त जे आहे ते गरजेचं आहे उगीच आपण सगळं ग्रहांचं ताऱ्याचं सगळ्यांचं चंद्राचं गुरुचं रवीचं बळ मिळावं लग्नामध्ये आपण श्लोक म्हणतो ना की तदेव लग्न सुदिनंत देव तारा बलन चंद्र बलंत देव बरोबर हे मुहूर्त पण खूप महत्वाचं आहे नुसतंच जेवढं पत्रिका जुळवणं महत्वाचं आहे तेवढंच सुद्धा महत्वाचं आहे कारण काय असतं की अनेक ते पण एक कारण आहे की वैवाहिक सुखाच्या अभावामध्ये की तुमची पत्रिका व्यवस्थित जुळते तुम्ही तुम्ही म्हणाल की हा तुम्ही सांगितल्याप्रमाणे तज्ज्ञ ज्योतिषांकडून आम्ही पत्रिका पण जुळवून घेतली त्यांनी सांगितलं अगदी गुण पण जुळतात दोघांच्याही लग्नपत्रिका भावचलित पत्रिका पण जुळतात उत्तम आहे सगळं आहे आणि पुढे जा तुम्ही अगदी लाख रुपये जास्त खर्च करा लग्नात पण तुम्ही मुहूर्तच जर पाळत नाही नसाल आणि त्यावेळेला जर का नंतर कुठल्या तरी राहू काळ येतो आहे किंवा कुठल्या भद्रा येत आहेत आणि अशा अभद्र काळात जर का तुमच्या आयुष्याची सुरुवात झाली तर तुमचं विवाह जो आहे तो तुम्ही कसं अपेक्षा करू शकाल की आमचा विवाह यशस्वी होईल त्यामुळे मुहूर्त पाळणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे जेवढं पत्रिका जुळवणं अगदी सर कार्यक्रमात अजून एक फोन येतोय रंजना जाधव आहेत ठाण्यावरून रंजना ताई तुमची जन्मतारीख आणि जन्म ठिकाण सांगा माझा आवाज येतोय रंजना ताई तुमची जन्मतारीख सांगा सर काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही आपण पुढे जाऊया चर्चेला सर असं होतं बऱ्याचदा की आपली जन्मपत्रिका नाही मिळते किंवा गुण मिळाले नाही आहेत या भीतीनेच काही लोकांमध्ये पटत नाही किंवा ती भीती आपल्याला नेहमीच असते त्यामुळे आपल्या डोक्यात ते असताना वा आपले वाद होत असतात तर त्याबद्दल काय सांगा बरोबर आहे ना ती म्हणत आहे की मनी वसे ते स्वप्नी दिसते जे मनात असतं तेच स्वप्नात दिसतं आणि तसंच आपल्यासोबत होतं मग मी जसं सांगितलं सा ना की कुठलाही संकोच किंवा सामाजिक कोणाचं समाजाचं की लोक आजकाल लोकांना ते पण हे खूप वाटायला लागलं की ज्योतिष ज्योतिषांकडे पत्रिका दाखवणं म्हणजे इतर लोक काय म्हणतील तुम्ही काय चोरी करायला निघालात का बरोबर जसं डॉक्टरकडे जातो वकिलांकडे जातो उलट तुम्ही म्हणेल की एखाद्या जी कोणाची अशी वैवाहिक म्हणजे घटस्फोटाची जर काही वेळ असेल तर अशा वेळेस वकिलाकडे जाताना लाजायला पाहिजे उलट अशा वेळेस आग्रहाने ज्योतिषांकडे जायला पाहिजे तर मी तेच म्हणेन की उदार मताने दोघांनीही आपल्या मनाची बुद्धीची वृत्तीची प्रगल्भता ठेवावी जज्ञज्योतिषांकडे जावं सल्ला घ्यावा आणि त्या सा सांगितलेला सल्ला जो आहे तो आचरणात आणावा आणि उगीच नाही त्या दडपणामध्ये राहून आपलं वैवाहिक आयुष्य का खराब करायचं आयुष्यामध्ये अनेक पण बाकी गोष्टी आहेत आपल्याला करिअर करायचं असतं तर विवाह विवाह खेळण्यात अर्थ नाही अगदी सर आयुष्य सुंदर आणि सोपं करण्यासाठी ज्योतिषाचा आणि सल्ला खूप गरजेचं आहे असं सर तुम्ही प्रत्येक वेळी संदेश देत प्रेक्षकांना जाता आजचा संदेश काय आहे विवाहित संबंधित मी असं म्हणेल की घटम भिंद्यात पटम छिंद्यात कुर्याद्रास भरोहणम एन केन प्रकारे प्रसिद्ध पुरुषो भवेत की काय तुम्हाला नासाडी करायची काय चिरफाड करायची काय करायचं ते करा कुर्या द्रास भरोहण काय नासाडी करायची ती करा पण ये न के न, न प्रसिद्ध पुरुषो भवेत सुभाषिताचं सुभाषित म्हणणं इथे आहे की अर्थ शब्दार्थ घेऊ नका की तुम्ही दुधाचे हांडे सांडवत चला किंवा धान्याची नासाडी करा आणि कपडे फाडत चला काहीही करा पण ये न के न प्रकारेनं या नाही त्या त्या नाही त्या प्रकाराने आपलं कार्य जे आहे ते सिद्ध करून घ्या जसं याच्यात तुम्हाला काही अडचणी असतील तर येणं केनं प्रकारे म्हणजे आधीदैविक आधीभौतिक आध्यात्मिक त्रिविध उपताप शमनार्थ तिन्ही उपताप शमवून आपलं वैवाहिक जीवन जे आहे आपला विवाह जो आहे तो सुखी विवाह करून घ्या त्यासाठी तज्ञ ज्योतिषांकडे काही व्रतवैकल्य करावी लागली ती करा आणि परस्परांमध्ये आवश्यक तेवढं सामंजस्य देखील ठेवा अगदी सर खूप छान असं मार्गदर्शन खरं तर सरांनी आपल्याला केलेलं आहे तुम्हाला अजूनही काही शंका असतील काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील तर नक्कीच सध्या स्क्रीनवरती जे नंबर तुम्हाला दिसत आहेत ते आवर्जून नोट करून घ्या सरांना संपर्क करा सरांची तुम्ही ऑनलाईन अपॉइंटमेंट घेऊ शक शकता आणि टेलिफोनिक आ, संपर्क तुम्ही सरांना करून त्यांचं मार्गदर्शनही घेऊ शकता सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर प्रत्यक्ष मार्गदर्शन करत नाही आहेत पण तरीही तुम्ही संपर्क करून सरांचं मार्गदर्शन घेऊ शकता सर तुम्ही इथे आलात खूप छान असं मार्गदर्शन आम्हाला केलं विवाहात ज्या अडचणी येतात आणि सुखी विवाहासाठी काय काय करणं गरजेचं आहे हे सगळं तुम्ही आम्हाला खूप छानपणे समजून सांगितलं त्यासाठी आभार नमस्कार महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आज वेळ होते इथेच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा साम टी